कहते हैं सच, दिखाते हैं सच, क्योंकि हम हैं लोकतंत्र के चौथे स्तंभ। होमगार्डच्या मागण्या तत्काळ मंजूर न केल्यास 26 जानेवारी 2019 ला नामदेव देवीदास खानजोडे यांचा आत्मदहनाचा इशारा। नामदेव देवीदास खानजोडे होमगार्ड्स अधिकारी वर्धा पथक राहणार जुना पुलगाव तालुका देवली जिल्हा वर्धा यांनी माननीय मुख्यमंत्री साहेबांना निवेदनाद्वारे होमगार्डच्या विविध अडचणी सोडवण्याचे, होमगार्ड संघटनेला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते। त्याची आठवण करून 25 जानेवारी 2019 पर्यंत 26 जानेवारी 2019 ला स्वतंत्रता दिनाच्या दिवशी जिल्हा प्रशिक्षण केंद्र होमगार्ड कार्यालय गोरीपूर वर्धा येथे स्वतः आत्मदहन करणार असे निवेदन माननीय गृहराज्यमंत्री, जिल्हाधिकारी वर्धा, पोलीस अधिकारी वर्धा, जिल्हा समादेशक होमगार्ड्स वर्धा, पोलीस निरीक्षक फुलगाव यांना दिले आहे। या प्रकरणाकडे जिल्ह्यातीलच नव्हे पूर्ण महाराष्ट्र राज्यातील सर्व होमगार्ड सैनिकांचे लक्ष लागले आहे। दिनांक 20 जानेवारी 2019 ला होमगार्ड्स अधिकारी नामदेव देवीदास खानजोडे यांनी होमगार्ड पथक मंगरुळपीर येथे भेट देण्याकरिता आले असता आमच्या प्रतिनिधी सय्यद इरफानशी केलेले विशेष वार्तालाप। मी नामदेव देवीदासजी खानजोडे, होमगार्ड्स अधिकारी वर्धा पथक। हा सर, आपण जे निवेदन दिलेलं आहे ते कशाबद्दल का दिलेलं आहे? हे माननीय मुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिलेलं आहे। हे जी संघटना आहे, ही होमगार्ड संघटना आहे। होमगार्ड संघटना ही 6 डिसेंबर 1946 म्हणजे देश स्वतः भारत देश स्वतंत्र होण्याच्या आधीपासूनची संघटना आहे। आणि सगळ्यात पहिले मुंबई आणि मुंबई म्हणजे महाराष्ट्रामध्ये या संघटनेचा उगम झालेला आहे। अद्यापपर्यंत या महाराष्ट्र संघटना वगळता इतर राज्यामध्ये ही संघटना फलवून आलेली आहे। इतर राज्यांना त्याचे फळ मिळत आहे, त्या ठिकाणी म्हणजे 12 महिने काम मिळतं, त्यांचं मानधन वाढून आहे। पण महाराष्ट्र राज्यामध्ये अल्पशा मानधनावर व अल्पशा म्हणजे कमी दिवसावर या संघटनेच्या होमगार्ड सैनिकांना काम करावं लागतं। त्याच पद्धतीनं सन 2010 पासून आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे जेव्हा ज्यावेळेस विरोधी पक्ष नेता म्हणून काम करत होते त्यावेळेस आणि सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनीच होमगार्ड संघटनेचे नेतृत्व केले व आता सत्ते म्हणजे मोर्चाचे त्याच पद्धतीनं संमेलनाचे आंदोलनाचे नेतृत्व देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री साहेब यांनीच केले व वित्तमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनीच केले। त्यानंतर आता सत्तेत आल्यानंतर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं, सत्तेत आल्यानंतर म्हणजे सत्तेने आयोजित त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की आम्ही सत्तेत आल्यानंतर सर्वात प्रथम होमगार्डचा प्रश्न निकाली काढू। परंतु सरकार सत्तेत आल्यानंतर आज 4.5 वर्ष होऊन गेले, अद्यापपर्यंत कोणताही प्रश्न निकाली काढलेला नाही। वास्तविक पाहता महाराष्ट्र म्हणजे होमगार्डच्या सुदैवाने देवेंद्रजी फडणवीस साहेब हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्याच पद्धतीनं सुधीरभाऊ मुनगंटीवार साहेब हे महाराष्ट्र राज्याचे वित्तमंत्री आहेत। तरी पण अद्यापर्यंत महाराष्ट्र राज्यामध्ये होमगार्ड सैनिकांना त्यांनी न्याय दिलेला नाही। त्यांच्याकडे न्याय मागण्यासाठी गेल्यानंतर 2016 आम्ही सतत या ठिकाणी आंदोलन करता, महाराष्ट्र राज्यामध्ये विविध संघटनेच्या माध्यमातून आम्ही आंदोलन करत आहोत। आंदोलन करून सुद्धा त्याच्यावर अद्यापर्यंत आम्हाला कोणत्याही पद्धतीचा न्याय मिळालेला नाही आणि कोणत्याही पद्धतीचा आम्हाला न्याय मिळालेला नाही। आणि ही या संघटनेचं ज्यांनी नेतृत्व केलं ते या संघटनेला विसरलेले आहेत। म्हणून जर समजा 25 जानेवारी 2019 पर्यंत जर समजा बीजेपी सरकारने किंवा महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या विषयावर होमगार्डच्या विषयावर निर्णय घेतला नाही तर मी स्वतः नामदेव देवीदासजी खानजोडे येणाऱ्या 26 जानेवारी 2019 रोजी जिल्हा प्रशिक्षण केंद्र होमगार्ड्स कार्यालय वर्धा इथे आत्मदहन करेल। सर, आपण याची प्रतिलिपी कोणाकोणाला पाठवली? मी याची प्रतिलिपी जी आहे मुख्यमंत्री साहेबांना हे पत्र लिहिलेलं आहे। त्याच पद्धतीने हे आहे माननीय रणजित पाटील साहेब गृहराज्यमंत्री शहरी महाराष्ट्र राज्य मुंबई यांना पत्र प्रतिलिपी दिलेली आहे। त्याच पद्धतीनं दीपकजी केसरकर गृहराज्यमंत्री ग्रामीण महाराष्ट्र राज्य मुंबई यांना दिलेलं आहे। महाराष्ट्र राज्याचे वित्तमंत्री माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार तथा पालकमंत्री वर्धा जिल्हा यांना सुद्धा दिलेलं आहे। होमगार्डचे महासमादेशक महाराष्ट्र राज्य यांना दिलेलं आहे। त्याच पद्धतीनं जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा यांना सुद्धा दिलेलं आहे। पोलीस अधीक्षक वर्धा यांना दिलेलं आहे।
मान्य जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालय वर्धा यांना पण दिलेला आहे आणि माननीय पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम गुडगाव यांना. अच्छा सर, आज मंगळवारला जी भेट दिली तर याचं काय नियोजन काय होतं सर? नाही, यांचं काही नियोजन नव्हतं. इथल्या होमगार्डला मला काम होतं, यांनी मला बोलावलं होतं, यांना भेटायला आलो होतो. त्या भेटीच्या दरम्यान हा विषय इथे निर्माण झाला. प्रतिनिधी सय्यद इरफान, मंगरुळपीर, वाशिम. समाचार और विज्ञापन के लिए संपर्क करें D1 न्यूज यवतमाल. मुख्य संपादक नसीब खान. मोबाइल नंबर है 72 76 70 70 57.